आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार आज दिल्लीला जाणार. माहितीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता. महायुतीचं जागावाटप फायनल होईल, तिघांचा सन्मान राहील, अशा जागा मिळतील, अजित पवारांची माहिती. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक. बैठकीमध्ये महाराष्ट्रातील भाजपचे उमेदवार ठरण्याची शक्यता. बैठकीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार. राज्यातील विविध विषयांवर बैठकीमध्ये चर्चा होणार. कदाचित आचारसंहिता सुरू होण्याआधी आजची शेवटची कॅबिनेट असेल, नंतर प्रचाराची रणधुमाळी संपूर्ण देशामध्ये सुरू होईल, अजित पवारांची माहिती. शरद पवारांची आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचे निर्णय घेणार. सुनेत्रा पवार आज भोर तालुक्याच्या दौऱ्यावर, होम मिनिस्टर आणि हळदी कुंकू कार्यक्रमांना हजेरी लावणार. 5 वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको, माझ्या समर्थकांपुढे कोणतंही पद मला मोठं नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य. ठाकरेगडाच्या रवींद्र वायकरांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीमध्ये वर्षा निवासस्थानी पक्षप्रवेश. निवडणूक रोखे प्रकरणी आज सुनावणी. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी होणार. गेल्या महिन्यामध्ये योजना बंद करण्याचे दिले होते आदेश. शिवानी वडेट्टीवार आज दिल्लीमध्ये हायकमांडची भेट घेणार. चंद्रपूर लोकसभेच्या जागेवर शिवानी वडेट्टीवारांचा दावा. उमेदवारी मिळण्यासाठी शिवानी वडेट्टीवारांचे प्रयत्न. पुणे पालिकेच्या मल्टीस्पेशालिटी हिलिंग हॉस्पिटलचं अजित पवार, फडणवीस, सुप्रिया सुळेंकडून भूमिपूजन. सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी एकमेकांशी पुन्हा बोलणं टाळलं. वय झालं म्हणून थकायचं नसतं, नवीन पिढीला मार्गदर्शन करायचं असतं. बारामतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना शरद पवारांचं वक्तव्य. अभिनेता नको नेता हवा म्हणणाऱ्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं, अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा. पवारांचा हात ज्याच्या डोक्यावर पडला तो संपतो, शिवसेना पक्ष राष्ट्रवादीसोबत गेल्यास आत्मघात, मंत्री तानाजी सावंतांचा ठाकरे गटावर निशाणा. काही राजकीय नेते काही बरळतात, उचलली जीप लावली टाळ्याला, असा प्रकार. सकाळी 9 वाजता भोंगा सुरू होतो, अजित पवारांची राऊतांवर टीका. मराठवाड्याचा 7 TMC पाणी पळवण्याचा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा डाव होता. पाणी उजनीमध्ये टाकून ते बारामतीला वापरण्याचा छुपा अजेंडा होता, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा आरोप. परभणीची जागा अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता. गेल्यावेळी परभणीमध्ये राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर असल्यानं ही जागा दादा गटाला सोडली जाणार, सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. शरद पवार गटाच्या याचिकेवर आज दुपारी 2 नंतर सुनावणी होण्याची शक्यता.